नए पीढ़ी को वन सब्जी का ज्ञान होने हेतु मौदा पंचायत समिति और कृषि विभाग मौदा की तरफ से मौदा पंचायत समिति परिसर में वन सब्जी महोत्सव का आयोजन किया गया। इस महोत्सव में विविध प्रकार की 50 से ज्यादा वन सब्जी विविध गांव के महिला बचत गट द्वारा रखी गई थी। स्वास्थ्य के लिए इन सब्जियों का महत्व अनन्य साधारण है, लेकिन आजकल रासायनिक खाद और कीटनाशक का खेतों में ज्यादा इस्तेमाल होने के कारण इन सब्जियों की अनेक प्रजाति लुप्त होने की कगार पे है। इस महोत्सव में नागपुर जिला परिषद कृषि सभापति तापेश्वर वैद्य, मौदा पंचायत समिति खंड विकास अधिकारी दयाराम राठौड़, सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र लांडे और सैकड़ों नागरिकों ने इस महोत्सव में हाजिरी लगाई। कई नागरिकों ने विविध प्रकार की सब्जी खरीदी। दिनांक 13 तारखेला जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सव आपल्या पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये साजरा होत आहे। त्यानिमित्ताने आज आपल्या तालुक्यामध्ये रानभाजी महोत्सव पंचसमिती परिसरामध्ये आयोजित केलेला आहे। ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या तालुक्यातील ज्या भागामध्ये ज्या गटांच्या परिसरामध्ये रानभाज्या आपल्या उपलब्ध आहेत, त्यामध्ये तोरोटा आहे, काटोल आहे, तोरोटा, दिंडा, गुळवेल, ह्या प्रकारचे जे काही रानभाज्या आहेत जे आजच्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत किंवा लोकांना त्याची माहिती नाही आहे, आणि आजच्या नवीन जनरेशनमध्ये हे सगळं रानभाज्या लोकांना माहीत नसल्यामुळे ह्या कार्यक्रमानिमित्ताने लोकांना एक जनजागृती व्हावं व यांचं ह्या रानभाज्यांचे औषधी गुणधर्म आणि आपल्या आपल्या हेल्थसाठी किती आपला फायदेशीर आहेत याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्याकरता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। याच्यामध्ये आपल्या तालुक्यातील जवळपास 25 शेतकरी गटां महिला आणि पुरुष गटांनी आपल्या शेतातील आणि आपल्या परिसरातील रानभाज्या त्यांनी आणलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी ते आपल्याला लोकांना ग्राहकांना त्यांचे औषधी गुणधर्म काय आहे, त्याचे फायदा काय आहे ह्याबद्दल ते मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर ह्या भाज्यापासून जे काही आपले पदार्थ तयार करता येईल आणि ते पदार्थसुद्धा या ठिकाणी आपण त्यांना तयार करून दाखवणार आहोत, जेणेकरून आजच्या नवीन पिढीमध्ये किंवा नवीन लोकांना याचे महत्त्व हे माहीत होईल। फक्त हा जे कार्यक्रम उद्देश आहे या ठिकाणी आयोजित केलेला आहे, या ठिकाणी फक्त एवढंच मी सांगू शकतो। बीसीएन न्यूज के लिए मौदा से संजय गेटे की रिपोर्ट।